योब अध्याय 34। अलीहू आणखी म्हणाला, समजदार लोक हो, तुम्ही माझे बोलणे ऐका। अहो जाणते लोक हो, कान द्या। अन्नाची परीक्षा जशी जिभेला होते, तशी शब्दांची परीक्षा कानाला होते। आता न्याय असेल ते आपण निवडून घेऊ, चांगले काय याचा आपण आपसात निवाडा करू। आता इयोब म्हणतो की मी निर्दोष आहे, देवाने मजवर अन्याय केला आहे। माझा पक्ष खरा असता मी खोटा ठरलो आहे, मी निरपराध असता माझा घाय असाध्य आहे। ईश्वर निंदा उदकाप्रमाणे प्राशन करणारा इयोबासारखा मनुष्य कोण आहे? तो अधर्म करणाऱ्यांबरोबर संगती करीतो, दुर्जनांची सोबत धरितो। तो म्हणतो, देवाशी सख्य ठेवून मनुष्याला काय लाभ होतो? ह्याकरिता समंजस जन हो, माझे ऐकून घ्या। देवाकडून दुष्कर्म व्हावे, सर्व समर्थाकडून अन्याय व्हावा ही कल्पनाही करावयाला नको। तो मनुष्याला त्याच्या कर्माचे प्रतिफळ देतो, प्रत्येकास त्याच्या त्याच्या आचाराप्रमाणे गती देतो। देव निःसंशय काही वाईट करीत नाही, सर्व समर्थ प्रभू विपरीत न्याय करीत नाही। ही पृथ्वी त्याच्या स्वाधीन कोणी केली आहे? ह्या सर्व जगाची व्यवस्था कोणी लावली? त्याचे चित्त स्वतःकडेच असले, त्याने आपला आत्मा व श्वास आवरून स्वतःच्या ठाई परत घेतला तर सर्व जीवधाऱ्यांचा एकदम प्राणांत होईल, मानव पुन्हा मातीत मिळेल। आता समजून घे, हे ऐक, माझ्या तोंडून शब्द निघतील त्याकडे कान दे। जो न्यायाचा वैरी तो शास्ता होईल काय? जो न्यायी जो समर्थ त्याला तू दोषी ठरविशील काय? तू अधम आहेस असे राजाला म्हणणे, तुम्ही दुष्ट आहात असे अमीरास म्हणणे उचित होईल काय? जो अमीरांची भीड राखीत नाही, जो श्रीमंताला गरीबाहून अधिक मानित नाही, कारण ते सर्व त्याच्या हाताने निर्माण झाले आहेत, त्याला निर्दोष ठरविणे उचित होईल काय? लोक क्षणात मृत्यू पावतात, ऐन मध्यरात्री झटका खाऊन गत होतात, बलिष्ठ जन कोणाचा हात न लागता उच्छेद पावतात, कारण देवाची दृष्टी प्रत्येकाच्या आचरणावर असते, त्याचे प्रत्येक पाऊल तो पाहतो। अधर्मी जात लपून राहतील असा काळोख असा घोर अंधकार नाही। मनुष्याने देवाच्या न्यायासनापुढे जावे म्हणून त्याला त्याजकडे आणखी लक्ष पुरविण्याचे प्रयोजन नसते। तो बलिष्ठांचा चुराडा करीतो आणि त्यांच्या स्थानी दुसऱ्या स्थापितो, त्याला त्यांची चौकशी करावी लागत नाही। ह्याप्रमाणे तो त्यांची कृत्ये जाणितो, तो त्यास रात्री असा उलथून टाकितो की त्यांचा चुराडा होतो। ते दुष्ट आहेत म्हणून त्यास तो लोकांसमक्ष ताडण करीतो, कारण त्याला अनुसरण्याचे सोडून त्याचा कोणताही मार्ग त्यांनी ध्यानात आणला नाही। त्यांच्या करणीमुळे कंगालांचा आक्रोश त्याच्यापर्यंत गेला, दिनांची आरोळी त्याच्या कानी गेली। त्याने कोणास शांती समाधान दिले तर त्याला कोण दोष देईल? त्याने तोंड फिरविले तर त्याचे दर्शन कोणाला होईल? हे राष्ट्रसंबंधाने असो की एका व्यक्तीसंबंधाने असो सारखेच, हे अशासाठी की अधर्माचे राज्य होऊ नये व लोकास कोणी मोहपाशात घालू नये। देवाला कोणी कधी म्हटले काय की मी निरपराध असून शिक्षा भोगिली? जो माझा अपराध मला दिसत नाही तो मला दाखीव। मी जर वाईट केले असेल तर यापुढे मी तसे करणार नाही। देवाकडून मिळणारे प्रतिफळ तुला तुच्छ वाटते?
तर ते काय तुझ्या मनाप्रमाणे असावे? तू पाहिजे तर आवडनिवड कर, मी नाही। तुला काय वाटते ते सांग। सर्व समंजस लोक माझे भाषण ऐकणारे सर्व शहाणे पुरुष असे म्हणतील की योब अज्ञानाने बोलत आहे, त्याचे बोलणे समंजसपणाचे नाही। शेवटपर्यंत योबाची कसोटी पहावी हे बरे, कारण दुष्टाप्रमाणे त्याने उत्तरे दिली आहेत। आपल्या पापात आणखी अमर्यादेची भर त्याने घातली आहे। आमच्या देखत तो टाळी वाजवितो आणि देवाविरुद्ध बेसुमार बोलतो।